पाहुणे हा सामना आपण पाहणार आहोत. पहिला सामना आजच्या या दिवसामधील, आज शेवटचा दिवस आहे जय रागाई चषकाचं हे भव्य दिव्य आयोजन. वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी समप्रभ निर्विघ्न कुरुमे देव सर्व कार्यसु सर्वदा. गणपती अब्बाला वंदन करतो, महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करून मी माझी सुरुवात करतो आहे. पहिला चेंडू शॉर्ट ऑन बोल आणि स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर वन बाउन्स ओवर द लाईन चौकार येतो आहे रुपेश म्हात्रेच्या बॅटमधून. धावसंख्या चार, गोलंदाज आहे अभिजीत गोलंदाजी मार्कवरती या पहिल्या षटकामध्ये. स्ट्राइक इनला फलंदाज रुपेश म्हात्रे आणि त्याला साथ देतो आहे राजा. ही जोडी आपण पाहतोय नवापाडा या संघाची. पाच षटकांचा सामना आहे, पहिल्या फेरीमधील सर्व सामने हे पाच षटकांचे असतील. काल देखील आपण आठ संघ पाहिले, आज देखील आठ संघ इन ॲक्शनमध्ये असतील. एकूण 16 ग्रामीण संघांचा सहभाग या स्पर्धेमध्ये आहे. शॉर्ट स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहेत, पुन्हा एकदा शॉर्ट ऑन बॉल करण्याचा प्रयत्न, व्यवस्थित बॅटवरती येत नाही आहे आणि येतो हा डॉट बॉल. धावसंख्या स्थिर आहे चार या धावसंख्येवरती. शॉर्ट ऑन बॉल, फटका चांगला आहे इनफील्डच्या वरून बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर वन बाउन्स ओवर द लाईन चौकार. धावसंख्या आठ, चांगली सुरुवात केली आहे या सामन्यामध्ये नवापाडा संघाने. पाच षटकांचा सामना आहे, टॉस जिंकला होता चिंचोल्याचा पाड्या टीमने आणि त्यांनी या सकाळच्या सत्रामध्ये क्षेत्ररक्षण स्वीकारले. पहिल्या फेरीमधील सर्व सामने हे पाच षटकांचे आहेत. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर व्ही शेपमध्ये खेळतायत, मिस टायमिंग आहे. डीप मिडविकेटला क्षेत्ररक्षक येतील, चेंडूवरती उचलतील फेकतील, तोपर्यंत मिळतायत या दोन धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट, धावसंख्या दोन्ही पुढे जाईल इन डबल फिगर मध्ये मॅजिक फिगर मध्ये 10. फ्लाइंग स्टार्ट केलाय, स्वप्नवत सुरुवात करून दिली आहे रुपेश म्हात्रेने नवापाडा टीमला. दोन चौकार रुपेशच्या बॅटमध्ये आले, चांगली सुरुवात करून दिली आहे. हाफ ट्रॅकर आहे, पुन्हा एकदा शॉर्ट ऑन बॉल गेलाय, क्षेत्रक्षक कोणी नाहीये. टिपिकल हा पॉवर प्लेचा फटका, बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार येतो आहे रुपेशच्या बॅटमधून. कोणाची बाईक असेल ती बाईक काढायची आहे, मैदानावरती बाईक आहे ती, आपण कोणाची असेल तर ती बाईक काढायची आहे कारण की सामना देखील सुरू झालेला आहे. यस, विनंती आहे बाईक काढायची आहे. धावसंख्या 14, पुन्हा एकदा ऑन साईडला खेळताय, डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत, चांगले क्षेत्ररक्षण मिळते. एकच धाव या चेंडूवरती आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे नवापाडा संघाची 15.
धावसंख्या आहे 15 पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. सुरुवात खूप चांगली केली आहे नवापाडा संघाने या सामन्यामध्ये. सकाळचं हे सत्र आहे, थंड हे वातावरण आहे आणि या थंड वातावरणामध्ये चांगली सुरुवात केली आहे. जय रागाई चषकाचं हे भव्य दिव्य आयोजन आहे. 2 दिवसीय ही स्पर्धा. मयुरेश मात्र येत आहेत नवीन गोलंदाज. स्ट्राइक इनला फलंदाज रुपेश. ऑन साइड ला फटका फसला, मिस टायमिंग आहे. मिड विकेट ला क्षेत्ररक्षक जज करतायत आणि सुरेख झेल पकडलाय. फलंदाज झाले बाद, बिग विकेट डाऊन. नवापाडा टीम ची रन मशीन रुपेश म्हात्रे बॅक टू द पवेलियन. अन्य बॅट्समन पंकज विकेट मिळवली आहे गोलंदाज मयुरेशने. पहिल्या चेंडूवरती धक्का दिलाय नवापाडा टीमला आणि 15 धावांची पार्टनरशिप ब्रेक झाली आहे. रुपेश म्हात्रे, सुरेंद्र लोखंडे आहेत. पंकजची टी शर्ट त्यांनी परिधान केली आहे. सुरेंद्र लोखंडे तिसऱ्या क्रमांकावरती येत आहे. स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट ज्यांना म्हटलं होतं. मूर्ती लहान पण कीर्ती महान आहे. सुरेंद्र ऑन स्ट्राइक, विकेट मिळवली आहे गोलंदाज मयुरेशने पहिल्या चेंडूवरती. फुल टॉस चेंडू आहे, पुन्हा एकदा मिस टायमिंग स्ट्रोक आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक आहे, जज करतायत आणि सुरेख झेल पकडलाय. फलंदाज झाल्या बाद लागतोय अजून एक धक्का. सुरेंद्र लोखंडे शून्यावरती बाद, बॅक टू बॅक 2 विकेट मिळवलेत आणि गोलंदाज मयुरेश आता मात्र विकेट हॅट्रिकच्या अंबरठ्यावरती. हॅट्रिक बॉल आहे, लॉब केलाय स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. क्रिकेट मधील सेफ फटका, क्रिकेट मधील देखणा फटका, लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधून षटकार. हॅट्रिकची संधी होती आणि त्या हॅट्रिक बॉल वरती षटकार आलाय. धावसंख्या 21-21. फलंदाज अभिषेक आहेत आणि अभिषेकने आपल्या स्टाईलने स्वतःच खात खोललंय. क्या बात, गतीमध्ये परिवर्तन. फिंगर रोल केले होते डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि डायरेक्ट हिट होत नाहीये.
येतोय हा डॉट बॉल. यस दर्शन सर, LBW आउट नाही आहे बघा. या स्पर्धेमधील हा नियम आहे. GTC स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. सूरज म्हात्रे, सॅम म्हात्रे ऑफिशियल कॅमेरामन, सुनील अण्णा शेलके, त्यानंतर आमचे सर्वेश. ओवर द विकेट ड्राईव्ह केलाय, कॉपी बुक स्टाईलने खेळतायत. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत, वाईडिश लॉंग ऑफ वरती चांगलं क्षेत्ररक्षण मिळते. एकच धाव या चेंडूवरती आणि धावसंख्या 22 धावा धावफलकावरती. सुरुवात खूप चांगली केली कारण की हे मैदान आपण पाहतोय, या मैदानावरती 5 षटकांमध्ये 50+ धावा जरी बनवल्या तरी देखील फायटिंग टोटल नक्कीच असू शकेल. कल्पेश सुर्वे यांचं आगमन झालेलं आहे, वेलकम कल्पेश, स्वागत आहे. क्रिकेटचे खूप मोठे चाहते ज्यांचं क्रिकेटवरती प्रेम आहे असे सन्माननीय कल्पेश सुर्वे यांचं आगमन झालेलं आहे. कल्पेश विनंती असेल आपण या व्यासपीठावरती, कुणाल दादा भगत यांची विनंती आहे की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 22-22. या षटकाचा विचार केला तर अवघ्या 7 धावा खर्च केल्या गोलंदाज मयुरेशने आणि 2 विकेट मिळवले आपल्या टीमसाठी. क्या बात है, इनसाइड आउटचा फटका आपण पाहतोय. स्वीपर कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत, वैभव होते, चांगलं क्षेत्ररक्षण वैभवने केलंय आतापर्यंत या सामन्यामध्ये. झेल देखील पकडलाय आणि आउटफील्ड मध्ये खूप चांगलं क्षेत्ररक्षण वैभव करतोय. धावसंख्या 24 धावा धावफलकावरती आहेत. नवीन गोलंदाज प्रतीक म्हात्रे येत आहेत. ऑन साइडला फटका चांगला आहे, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत आणि चांगला प्रयत्न केलाय. अप्रतिम क्षेत्ररक्षण, आउटस्टँडिंग क्षेत्ररक्षण, डीप मिडविकेट सीमा रेषेवरती प्रेम होते. मिल्टीला 2 धावा धावसंख्या 26 धावा धावफलकावरती आहेत. आमचे ऑफिशियल गुणलेखक आशुतोष म्हात्रे आमच्या सोबत आहेत या सकाळच्या सत्रामध्ये आणि आमच्या कॉम्बॉक्स मध्ये व्हॉइस ऑफ महाराष्ट्र, व्हॉइस ऑफ डोंबिवली प्रसादजी परब सर, अभिषेक ऑन स्ट्राइक. सुरुवात खूप चांगली केली अभिषेकने. पुन्हा एकदा शॉर्ट ऑन बोल, परंतु क्षेत्ररक्षक आहेत प्रेम. क्या बात है, अप्रतिम क्षेत्ररक्षण. सुरेख झेल पकडलाय, स्पेक्टॅक्युलर हा झेल पकडलाय. कॅच ऑफ द डे प्रेमने अप्रतिम हा झेल पकडलाय आणि फलंदाज झाल्या बाद अभिषेक बॅक टू द पवेलियन.
गोलंदाज आहेत प्रतीक म्हात्रे आणि न्यू बॅट्समन येतो आहे प्रथमेश. खूप चांगलं कमबॅक केलं आहे चिंचोल्याचा बड्या टीमने, कारण की रुपेश म्हात्रेने सुरुवात खूप चांगली करून दिली होती. बॅक टू द बॉलर खेळत आहे, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, आणि जर चेंडू विकेट कीपरच्या हातामध्ये दिला असता तरी देखील कदाचित फलंदाज बाद झाला असता, परंतु जर तरला महत्व नाही क्रिकेटमध्ये. आणि येतोय हा डॉट बॉल, दोन चेंडू शिल्लक आहेत या षटकामधील. पहिल्या षटकामध्ये नवापाडा टीमने बनवले होते 15 धावा आणि षटक क्रमांक तिसरं सुरू आहे. एका धावेसाठी संघर्ष करावा लागतोय, कारण की गोलंदाजी खूप चांगली होती आहे. लाऊड अपील आणि यस फिंगर अप, फलंदाज झाले बाद, बिग विकेट डाऊन. प्रथमेश बॅक टू द पवीलियन, लागतोय अजून एक धक्का नवापाडा संघाला. गोलंदाज प्रतीक यश चौधरी येतोय बॅकफुटला, येऊन स्क्वेअर कट केलाय इनफिल्डच्या वरून. चांगला स्ट्रोक आपण पाहतोय बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने, चेंडू ट्रॅव्हल होतोय. दोन धावा कम्प्लीट आणि दोन धावांवरती समाधान मानावं लागतंय. पहिल्या तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 28 धावा. सुरेख कमबॅक केलंय चिंचोलेचा पाडा या संघाने या सामन्यामध्ये, कारण की पहिल्या षटकामध्ये बनवले होते 15 धावा आणि त्यानंतर आपण पाहतोय दुसऱ्या षटकामध्ये फक्त 7 धावा खर्च केल्या आणि गोलंदाज मयुरेशच्या पावलावरती पाऊल ठेवलं. गोलंदाज प्रतीक म्हात्रेने देखील अवघ्या 6 धावेंचं षटक हाताळलं आणि 2 विकेट मिळवले आपल्या टीमसाठी. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 28 धावा. गोलंदाज आहेत प्रेम म्हात्रे येत आहेत. फुल टॉस आहे क्षेत्ररक्षका डीप मध्ये, त्यांच्या आवाक्याच्या बाहेर मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर चौकार येतो आहे राजाच्या बॅट मधून. ओल्ड इज गोल्ड, भरपूर अनुभव आहे राजाकडे आणि तो अनुभव सिद्ध केलाय या इनिंग मध्ये. चौकार आलाय, धावसंख्या 32-32 धावा. दमदार सुरुवात केली आहे नवापाडा संघाने. नवापाडा संघाला माहिती आहे या खेळपट्टीवरती 5 षटकांमध्ये 50-55 धावा बनवावे लागतील आणि त्या अनुषंगाने ही सुरुवात केली आहे नवापाडा संघाने. गोलंदाज प्रेम हाफ ट्रॅकर आहे, लाईन पाहावी लागेल, लाईन चुकीची आहे आणि पंचांचा इशारा येतो आहे. व्हाईट बॉल, अवांतर धाव मिळते, धावसंख्या 33-33 धावा धावफलकावरती आहेत. यापुढील सामना आहे आडिवली विपक्ष खंबालपाडा.
ऑन साइड ला फटका फसला, मिस टायमिंग आहे, अभिजीत जज करतायत आणि सुरेख झेल पकडलाय अभिजीत ने लॉन्ग ऑन सीमा रेषेवरती, फलंदाज झाले बाद राजा, बॅक टू द पवेलियन। न्यू बॅट्समन येतोय, जय सातव्या क्रमांकावरती येतोय बॅटिंग करण्यासाठी। फुल टॉस आहे, पंचांनी नो चेंडू घोषित केलाय, झेल तर पकडला होता परंतु नो चेंडू आहे। संदीप म्हात्रे होते, नो प्लस वन मिळतील या चेंडूवरती। दोन धावांनी धावसंख्या दोन ने पुढे जाईल 35, 35 धावा धाव फलकावरती आहेत। बघा रिव्ह्यू नाहीये, यस, पंचांना जर जास्त डाऊटफुल असेल तर पंच रिव्ह्यू घेऊ शकतात। कोणत्याही संघाकडे कोणताही रिव्ह्यू नाहीये, बघा ही सूचना असेल। अभिजित म्हात्रे स्वतः आयोजक देखील आहेत, अभिजित भोईर कुणाल दादा बघत असतील, फ्रीट आहे आणि झेल तर पकडलाय परंतु फ्रीट आहे। जीवनदान मिळतायत यश चौधरीला आणि धावसंख्या दोन ने पुढे जाईल 37, 37 धावा धावफलकावरती आहेत। सुरुवात खूप चांगली केली आहे या सामन्यामध्ये नवापाडा संघाने, कारण की नवापाडा संघाची गोलंदाजी ही त्यांची स्ट्रेंथ आहे। राईट मोर द विकेट, लाऊड अपील, लाऊड अपील करतात। परफेक्ट यॉर्कर हा चेंडू होता आणि या चेंडूवरती शांत ठेवलाय फलंदाज यश चौधरीला। आला हा डॉट बॉल, धावसंख्या आहे 37 धावा धावफलकावरती। दोन चेंडू शिल्लक आहेत या षटकामधील, षटक क्रमांक हे चौथे सुरू आहे प्रेम म्हात्रेचं। यावीस फटका फसलाय, भाविक आहेत आणि सुरेख झेल पकडलाय, डीप स्वीपर कव्हरला भाविक म्हात्रेने, फलंदाज झाले बाद लागतोय, अजून एक धक्का, यश चौधरी बॅक टू द पवेलियन। ओमकार येतोय नवीन फलंदाज, आठव्या क्रमांकावरती, धावसंख्या आहे 37, 37, 1-2 गो। चौथ्या षटकामधील हा शेवटचा चेंडू शिल्लक आहे आणि स्ट्राइक इनला फलंदाज ओमकार। गतीमध्ये परिवर्तन, फिंगर रोल केले होते, ड्राइव्ह केलाय अलोंग द कार्पेट, चेंडू जातोय लॉन्ग ऑनच्या दिशेने आणि मिळते एकच धाव या चेंडूवरती। चार षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 38-38। धावसंख्या आहे 38,
चार षटकांच्या समाप्तीनंतर नेक्स्ट मॅच आहे आडिवली विपक्ष खंबालपाडा या दोन संघांमध्ये. मयुरेश येतोय नवीन गोलंदाज या अंतिम षटकामध्ये. सेकंड स्पेल मध्ये आलाय, ड्राईव्ह केलाय, लॉफ्टेड ऑफ ड्राईव्हचा फटका आपण पाहिला आणि त्याच्यावरती मिळतील या दोन धावा. धावसंख्या दोनने पुढे जाईल, 40 धावा धावफलकावरती आहेत. सुरुवात दमदार केली आहे, नक्कीच खूप चांगलं कमबॅक केलं ते म्हणजेच चिंचोल्याचा पाड्या टीमने, कारण की रुपेश म्हात्रेने सुरुवात खूप चांगली करून दिली होती. फुल टॉस आहे, ड्राईव्ह केलाय डीप मध्ये, क्षेत्ररक्षक आहेत, चांगले क्षेत्ररक्षण, तेवढीच चांगली फेकी ऑन द स्टंप फेकी प्रेमच्या माध्यमातून. वैभव आहेत, वैभव प्रेम हे चांगले क्षेत्ररक्षक आहेत. अभिजित भोईर देखील एक चांगला क्षेत्ररक्षक आहे. भाविकने देखील एक चांगला झेल पकडला. फिल्डिंगचं स्टँडर्ड उंचावलंय चिंचोल्याचा पाड्या टीमने या सामन्यामध्ये. 41 फुल टॉस आहे, मिस टायमिंग इनफील्डच्या वरून आपण पाहतोय. बॅकअप आहे डीप मध्ये अभिजित, फार वेगाने येतील, चेंडूवरती उचलतील फेकतील, तोपर्यंत मिळतायत या दोन धावा आणि धावसंख्या दोनने पुढे जाईल. 43 धावा धावफलकावरती आहेत. कौतुक करेन चिंचोल्याचा पाडा या टीमच्या गोलंदाजांचं. नवोदित गोलंदाज आहेत, अपकमिंग रायझिंग स्टार आहेत, परंतु नक्कीच चांगली गोलंदाजी होते. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी, अचूक लाईनवरती गोलंदाजी. ऑन साइडला फटका चांगला आहे, लॉफ केलाय, क्षेत्ररक्षक आहेत आणि क्या बात है, अप्रतिम आउटस्टँडिंग क्षेत्ररक्षण. डायरेक्ट हिट, डायरेक्ट हिट आणि फलंदाज झाल्या बाद लागतोय. अजून एक धक्का नवापाडा संघाला. फिल्डिंग आवडली असेल तर एकदा जोदाट आल्या. प्रेम होते. या सेफ आहे, सेफ आहे, बाउंड्री देखील आपण चेक केली आणि सेफ आहे, कारण की थोडीशी शंका होती नवापाडा संघाला, त्याचं निर्वारण आपण केलेलं आहे. धावसंख्या 44 दोन चेंडू शिल्लक आहेत. क्रॉस बॅट इज स्ट्रोक, परंतु मिस टायमिंग आहे आणि झेल ड्रॉप केलाय. सोपा झेल सोडलाय आणि धावबादच्या स्वरूपात फलंदाज देखील बाद झालाय. तू चल मैं आया ही स्थिती आपण पाहतोय नवापाडा संघाची. आठ बाद धावसंख्या आहे 45. ऋषिकेश येतोय नवीन फलंदाज दहाव्या क्रमांकावरती. सातत्याने विकेट गमावलेत नवापाडा टीमने या सामन्यामध्ये. पुन्हा एकदा फिंगर रोल केले होते, गतीमध्ये परिवर्तन, व्हेरिएशन आपण पाहिलं. बोट विखुरली होती या चेंडूवरती आणि
दोन धाव मिळतील या चेंडूवरती। धावसंख्या दोन्ही पुढे जाईल 47-47 धावा धावफलकावरती पाच षटकांच्या समाप्तीनंतर आणि 48 धावांचं टार्गेट सेट केलंय या सामन्यामध्ये नवापाडा संघाने चिंचोल्याचा पाडा या संघासमोर। कल्पेश सुर्वे यांचं आगमन झालेलं आहे, वेलकम स्वागत आहे। जय रागाई चषकामध्ये मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे। क्रिकेटचे खूप मोठे चाहते कल्पेश सुर्वे यांचं आगमन झालेलं आहे। खंबालपाडा आणि अडिवली दोन्ही संघाच्या संघटनेकडून विनंती असेल आपण टॉससाठी या नेक्स्ट मॅच। या दोन संघांमध्ये असेल विद्यमान सामना सुरू आहे जिथे नवापाडा संघाने बनवल्यात 8-47 धावा पाच षटकांमध्ये आणि 48 धावांचं टार्गेट सेट केलं आहे पाच षटकांमध्ये आणि या 48 धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल याचं धावतं वर्णन ऐकूया आपण। मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करतो आहे आमचे साथी समालोचक व्हॉइस ऑफ महाराष्ट्र व्हॉइस ऑफ डोंबिवली आमचे आदर्श प्रसादजी परब सरांचा आवाज आपण ऐकूया खेळाच्या या दुसऱ्या सत्रामध्ये। थँक्यू सो मच रोशन। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा। जय रागाई चषक 2023-2024 आणि हे दुसरं दिवस आहे स्पर्धेचा, पहिलं पर्व आहे स्पर्धेचं आणि आपण बघतो की कालच्या दिवसामध्ये दोन संघांमध्ये उपांत्य फेरी झाली, अत्यंत चुरशी झाली। शेवटच्या टप्प्यापर्यंत सामना इथे मला पाहायला मिळाला, रंगला होता, त्यामध्ये खिडकाळी, त्याच्यासोबत आपण जर संघ बघितला तर म्हणजेच कोळेगाव आणि दोन्ही संघांच्या माध्यमातून चांगलं क्रिकेट इथे मात्र या सर्व खंबालपाडा आणि त्याचबरोबर आडिवली दोन्ही संघांची संघटना घ्या टॉससाठी। खंबालपाडा आणि आडिवली दोन्ही संघांचे संघनायक त्वरित टॉससाठी रिपोर्ट करायचं आहे आमच्या मुख्य व्यासपीठावर। तर 48 धावसंख्येचं लक्ष उभारलं आहे मैदानावर, मगाशी जसा इथे उल्लेख केला रोशनने की यजमान आणि पाहुणे, तर ग्राउंडसाठी दोन्हीही यजमानच आहेत असं मी म्हणेन, कारण हे दोन्ही संघ किंवा दोन्ही संघातले खेळाडू आहेत ना ते याच ग्राउंडवर सराव करतात रेल्वे ग्राउंडवर। यामध्ये आपण भाविकला बघतो, अभ्याला बघतो म्हणजेच अभिजित भोईरला बघतो, त्यानंतर नवापाड्यातले मॅक्झिमम खेळाडू आपण बघतो याच ग्राउंडवर सराव करत असतात, त्यामुळे दोघांमध्ये एक मैत्रीपूर्ण सामना असं म्हणायला हरकत नाही आहे जो सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये। लॉट्समध्ये आपण बघितलं की दोन्ही संघ एकमेकांसमोर पहिल्या सामन्यामध्ये फाईट करत आहेत, चिंचोड्याचा पाडाविरुद्ध नवापाडा। पहिल्या षटकामध्ये चांगली धावसंख्या आपण बघितली, चिंचोड्याचा पाड्याचे दीपेश म्हात्रे यांच्याकडून पारितोषिक आले, सलग 3 षटकारांसाठी 1,000 रुपये आणि सलग 3 चौकारांसाठी 500 रुपयाचं पारितोषिक। तर खंबालपाडा संघाने रिपोर्ट केला आहे, आडिवली संघाचे संघनायक आपण सुद्धा यायला हरकत नाही आहे टॉससाठी। व्यासपीठावर कल्पेश सुर्वे, क्रिकेटचे चाहते तर आहेतच, नवापाडा संघाचे, चिंचोड्याचा पाडे संघाचे, दोन्ही संघाचे प्रचंड मोठे फॅन्ससुद्धा आहेत, पण त्यात अजून एक उल्लेख असा करेन की म्हणजेच एक चांगले रायटरसुद्धा आहेत। एखाद्या गोष्टीवर जर काही लिखाण करायचं असेल मग ते सामाजिक असो, वैयक्तिक असो, फ्रेंडली असो, तर खूप चांगले आर्टिकल त्याच्या माध्यमातून आम्हाला आवर्जून बघायला मिळतात आणि यासाठीच मला असं वाटतं की कल्पेशला महाराष्ट्र निर्माण सेनेच्या माध्यमातून एक अवॉर्डसुद्धा मिळालेला आहे। एक खूप सुंदर असं एक आर्टिकल त्यांनी लिहिलं होतं, एक लेख लिहिला होता आणि मला असं वाटतं प्रल्हादजी म्हात्रे साहेबांच्या शुभ हस्ते तो सन्मान झाला होता कल्पेश, आय थिंक सो राईट। सो असंच लिहित राहा चांगल्या चांगल्या गोष्टी, जेणेकरून त्या समाजासाठी उपयोगी ठरतील, समाजामध्ये निश्चित त्याचा काहीतरी आढावा घेतला जाईल। सो ऑल द बेस्ट दोन्ही टीम, सामना सुरू होतोय
आणि नवापाडे सुद्धा प्रचंड मोठे चाहते, खास करून रुपेश प्रचंड मोठे चाहते आपण बघतोय. शशी वाडकर, पप्पा ठाकूर, राजू गुजर, सर्वांचं मनपूर्वक स्वागत. प्रथम आपलं सुद्धा स्वागत. ऑल द बेस्ट टीम. पहिला चेंडू कट केला शतक बरोबर पॉइंट डिसिजन मध्ये. अभिषेक चेंडू कव्हर करतोय. क्विक सिंगल कंप्लीट झाली आहे या चेंडूवर. दोन्ही फलंदाजांमध्ये थोडंसं कोऑर्डिनेशन चुकलं होतं बघा. फ्रस्ट्रेशन बघायला मिळते स्ट्राईक एंडला गेल्यानंतर अभिजित भोईरचं. तो सांगतोय की खेळाडूच्या हातात एक्झॅक्टली चेंडू तर अशा मोमेंटला धाव घेऊन रिस्की होती आणि विकेट इथे निश्चितच अभिजित धोक्यात होती. षटक क्रमांक पहिलं गोलंदाज हाताळतोय तो म्हणजेच ओमकार जोशी. काल सुद्धा मी रोशन या खेळाडूचा उल्लेख केला. मकर संक्रांत चषकामध्ये ज्याप्रमाणे गोलंदाजी केली या खेळाडूने, अक्षरशः तोंडात बोट घालायला भाग पाडली होती एवढी जबरदस्त गोलंदाजी बघितली नवापाडा संघाच्या माध्यमात ओमकार जोशीची. अपकमिंग टॅलेंट, न्यू फेस, उद्योन्मुख चेहरा नवापाडा संघाचा. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट सातत्याने अटॅक करतोय. स्ट्राईक एंडला अभि आल्यानंतर आपण बघतोय की फील्डमध्ये काही चेंजेस बघायला मिळतात. चेंडू अभिमध्ये मिस टाइम आहे. स्क्वेअर शतक दूरवर ना पंकज त्या ठिकाणी पोहोचणार का. हाताला चेंडू लागला निश्चितच पण जेल होऊ शकला नाहीये. जेलसाठी कमिट झाला होता पंकज. इवन संध्याकाळची जी वेळ असते ना संध्याकाळी चार नंतर, तर संध्याकाळी चार वाजल्यापासून काळोख पडेपर्यंत फक्त पंकजच तुम्हाला ग्राउंडवर बघायला मिळेल. कंटिन्यू सराव करत असतात. आणि मगाशी उल्लेख केला की मगाशी जो उल्लेख झाला रोशनच्या माध्यमात यजमान आणि पाहुणे, तर यजमान आणि पाहुणे असं म्हणणार नाही, दोन्ही संघ यजमानच आहेत इकडचे या ग्राउंडवरचे. थोडस कठीण होता हा जेल अभिजितचा. धावसंख्या दाफलकावर एकूण 3. ओमकार जोशी अटॅक करण्याचा प्रयत्न करतोय पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेमध्ये. एक वाईडिश लॉंग ऑन आहे, एक डीप एक्स्ट्रा कव्हर आहे डीपमध्ये. स्लोअर वन चेंडू गती परिवर्तन, लिडिंग एज मागे जातो चेंडू. विकेट किपरला थोडीशी हुलकावणी देऊन चेंडू त्याच्या डोक्यांना फ्लाय झाला होता पण एक क्विक सिंगल कंप्लीट झाली आहे. चेंडू धावसंख्येत भर झाली आहे. धावसंख्या आपण बघतोय धावफलकावर ती 4. एसटीच्या मागे, स्टम्पच्या मागे, विकेटच्या मागे आपण बघतोय तिरुपती बालाजी सोसायटी. ज्या सोसायटीचं नेहमीच रोशन सहकार्य असतं कुठलीही स्पर्धा असो. इवन काल सुद्धा आपण बघितलं की फर्स्ट रोला चेंडू अक्षरच्या घराच्या आतमध्ये गेला होता, तो चेंडू रिटर्न केलेला आहे. योगी यायला हरकत नाही टॉससाठी. योगेश भाने यांचं आगमन झालंय. खंबरपट संघ ऑलरेडी उपस्थित आहेत. सेकंड इनिंग सुरू आहे त्यामुळे टॉस होणं गरजेचं आहे. ओव्हर ब्रेक नंतर आपण टॉस करूया. या पुढील चेंडू. हो बॅक टू द बॉलर. काय चेंडू स्टॉप केलाय, पॉज केलाय. गुड फील्डिंग फ्रॉम ओमकार. मकर संक्रांत चषकामध्ये याच कॅप्टनने चौथा क्रमांक पटकावला. आपल्या संघाला घेऊन तो उतरला होता. नेतृत्व खूप चांगलं केलं होतं योगेश भानेने. तो आता सज्ज आहे टॉस करण्यासाठी. पुढचा चेंडू ओमकार. हॅलो हॅलो. धावसंख्या थांबलेली आहे धावफलकावर. आपण बघतोय 4 वर. ओमकार जोशी मुंडाचा पुढचा चेंडू घेऊन ओव्हर ब्रिज आहे. क्रॉस बॅटेड शॉट, टिपिकल शॉट फ्रॉम भाविक मात्रे. सीमारेषे बाहेर षटकार. क्रॅकिंग शॉट पॉवर प्ले मध्ये बैठक असं म्हणायला हरकत नाहीये. काय फटका ऑफर केला. ऍक्शन रिप्ले तुम्ही बघताय आणि चेंडूला एक्झिक्यूट केलं स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर. पॅरल स्ट्रोकला जास्त उंची नव्हती पण धावा मात्र अर्धा डझन देऊन गेला हा फटका. धावसंख्येत भर होते. धावसंख्या पुढे सरकते ती धाव धाफलकर 10 धावा इन डबल फिगर. फ्लाइंग स्लिप आता सेट केलाय. एसटीच्या मागे आता सुरेंद्र गेलाय. अजून एक चांगला फटका, अजून एक चांगला फटका. वॅकेंट एरिया, गॅप खूप मोठा. सीमारेषा बाहेर दणदणीत सणसणीत चौकार. चला व्यासपीठ आपण टॉस कंप्लीट करूया. गणेश भोर यांना विनंती करतो की आपल्या शुभ असते आपण आडिवली आणि खांबलपाडा या दोन संघांमध्ये टॉस करायचा आहे. एक वाजला मयूर मोठे, एक वाजला योगेश भाने.
दोन संघांचे दोन संघनायक, यशस्वी संघनायक, आणि टॉस इथे कंप्लीट होतोय. बघायचं नाणेफेक कुठल्या संघाने जिंकली आहे. खंबरपाडा संघाने नाणेफेक जिंकली आहे. निर्णय त्यांचा लवकरच आम्हाला अपेक्षित आहे. एक षटकाचा खेळ समाप्त होतोय. धावसंख्येची अंकी झाली धावफरकर आपण बघतोय, ती म्हणजे 14 धावा. त्यामुळे एक चांगली ब्राईट स्टार्ट दिली आपल्या संघाला मिळून ती दोन्ही फलंदाजांनी. खास करून आपण बघतोय म्हणजेच अटॅकिंग मूडमध्ये आपल्याला भाविक मात्र बघायला मिळाला. खूप चांगली बॅटिंग केली भाविकने. षटकार चौकार एक सिंगल, वैयक्तिक 11 खेळतोय. अभिजित खेळतोय वैयक्तिक 3 दोन चेंडूच्या सामोरे तो गेलाय. बोली मार्गवर यश चौधरी येतोय षटक क्रमांक 2 घेऊन. आपण पाहता जय रागाई चषक. एकविरा कॅटर्सचे पप्पा ठाकूर यांचं सुद्धा आगमन झालंय. त्याचबरोबर आपण बघतोय मोहिते यांचं सुद्धा आगमन झालंय. शुभ सकाळ दोघांनाही. चर्चा सुरू आहे प्रथमेश आणि यशमध्ये फिल्डिंगमध्ये काय आपण चेंजेस बघू शकतो. जयला लावलंय डीप एक्स्ट्रा कव्हरला. लॉंग ऑनला एक खेळाडू आहे. डीप मिडविकेट अँड स्क्वेअर लेगच्या मध्ये एक खेळाडू आहे यश. चेंडू हवेमध्ये लिडिंग एज आहे रुपेश चेंडूच्या खाली आणि जज खूप चांगलं केलंय. पहिल्या चेंडूवर मिळते ती विकेट यश चौधरीला. फलंदाज बाद. दोन्ही इनिंग जर आपण बघितलं ना तर ॲज इट इज सुरू आहेत आय थिंक सो. फक्त फरक एवढाच होता की पहिल्या इनिंगमध्ये आपण बघितलं तर तब्बल 15 धावा धावफलकर होत्या. दुसऱ्या इनिंगमध्ये आपण बघतोय की धावफलकर 10 धावा असताना आणि दुसरं षटक जेव्हा सुरू झालं तर पहिल्या चेंडूवर विकेट काढली होती पहिल्या सत्रामध्ये. इथे सुद्धा आपण तेच बघतोय की पहिल्या सत्रामध्ये आपण जर बघितलं तर गोलंदाज मयुरेशने विकेट काढली पहिल्या चेंडूवर आणि ते मात्र आपण बघतो की यशने पहिल्या चेंडूवर विकेट काढली आहे पॉवर प्लेमध्ये. बॅटिंगसाठी वन डाऊन बॅट्समन अभिजितच्या खांद्यावर जबाबदारी खूप चांगली बघायला मिळाली पण ती तो लिलया पार करू शकला नाही. इवन तो शेवटपर्यंत करू शकला नाही पण बघायचं तर मात्र त्याची जबाबदारी खांद्यावर घेऊन वैभव उतरलाय वन डाऊन बॅट्समनच्या स्वरूपामध्ये. आज या स्पर्धेचा दुसरा आणि अंतिम दिवस बुधवार आणि कालच्या दिवसाच्या कंपॅरिझनमध्ये आज सकाळी RCC मॉर्निंगचे खेळाडू खूप जास्त बघायला मिळत आहेत बुधवार असल्या कारणाने. राजू गुजरसुद्धा त्या ठिकाणी आहे. चला मॅच स्टार्ट करा. वैभव येतोय नवीन फलंदाज वन डाऊन बॅट्समन स्ट्राईक एंडला तो उभा असेल. अठ्ठेचाळीस धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे मैदानावर तो बॅटिंग करत असताना चिंचोळ्याचा पाडा यजमान संघाला. पुढचा चेंडू यश चौधरी. वेगवान चेंडू होता. गोडलेनचा खूप चांगला वापर. बॅक टू द बॉलर किती आउट केले. डायरेक्टचा प्रयत्न अपील पंचांकडे. विकास त्या ठिकाणी आहे मुख्य पंचाच्या भूमिकेत दर्शन आडारकर. पण क्विक सिंगल एक चिकी सिंगल कंप्लीट केली ती भाविकने अत्यंत वेगाने कॉन्फिडेंटली. ही धाव पूर्ण करताना धावसंख्येला दिला 11 धावफलकर. आपण बघतोय 11 धावा 1 बाद 15 धावा. राईट 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 हा 15 धावा येस. 22 चेंडू आणि गरज येते 33 धावींची. थँक्यू सूरज. स्ट्रायकिंगला भाविक विरुद्ध यश चौधरी. ओवरपिच आहे हवेमध्ये चेंडू शेतशेत त्या ठिकाणी भाग पडला फटका खेळण्यासाठी. भाविकचा स्ट्रॉंग झोन कुठलाही माहिती आहे यशला कारण इवन एकमेकांसमोर एकमेकांच्या सोबत भरपूर वेळा प्रॅक्टिस सुद्धा केली आहे आणि तेच बघायला मिळालं की यशला विकेट मिळते ती भाविकची. भाविक मात्र बॅक टू डग आउट. षटक क्रमांक 2 सुरू आहे. दुसऱ्या षटकामध्ये आपण बघतोय विकेट काढली आहे. 2 विकेट्स आतापर्यंत काढल्यात आणि दोन्ही आघाडीचे फलंदाज परतलेत तंबूमध्ये. दोन्ही फलंदाजांना बाद करण्यामध्ये यश मिळते ते यश चौधरीला. दोन्ही फलंदाज झेलच्या स्वरूपात बाद झाले. एक फलंदाज आपण बघितलं कॉड बिहाइंड यष्टीच्या मागे झेल दिला तो अभिजित भोईरने.
आणि एकाने मात्र आपण बघितलं की लॉंगॉनला झेल दिला तो भाविक मात्रेने. बॅटिंगसाठी चौथ्या क्रमांकावर संदीप येतोय, संदीप म्हात्रे. मगाशी उल्लेख करत होता म्हणजेच या तिरुपती बालाजी सोसायटीचा नेहमीच सहकार्य करणारी सोसायटी, स्पर्धा कोणाची असो कुठलीही असो ऑलवेज हेल्पफुल, कुठल्या प्रकारची कधीही कंप्लेंट या सोसायटीने केली नाही, त्यामुळे कौतुक या सोसायटीचं प्रत्येक वेळी व्हायला हवं. डावखुरा फलंदाज स्ट्रायकिंगला संदीप आहे. ओ द विकेट, शॉर्ट ऑफ लेंथ होता, लिडिंग आहे, चेंडू मागे जातो आहे, पूल करायचा प्रयत्न, वेसे टायमिंग होत नाही संदीपच्या बॅटमधून आणि चेंडू निर्धाव. षटक क्रमांक दुसरा पॉवर प्लेचा मार्गस्थ आहे. 48 धावेंचं लक्ष, पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय की दोन विकेट्स खूप लवकर काढल्या आहेत नावापाडा संघाने. दोन्ही आघाडीचे फलंदाज स्तंभूत परतलेत, बरवशाचे फलंदाज स्तंभूत परतलेत. यश ओव्हर पिच आहे, हवेमध्ये चेंडू, क्षेत्रशक आहे त्या ठिकाणी, जज करतोय आणि जजमेंट खूप चांगलं, इझी के टेकन, सॉफ्ट डिसमिसल, फलंदाज बाद. संदीप आला आणि संदीप परत सुद्धा गेला. षटकातील एक चेंडूचा खेळ शिल्लक पॉवर प्ले मधला. पहिल्या षटकामध्ये धावा खूप चांगल्याच होत्या, प्रश्नच नाही, अवघ्या 14 धावा धावफल करू द्या, पण इथे मात्र त्याचा सातत्य ठेवता आला नाही आहे चिंचोळ्याचा पाडा संघाला. पण विकेट्स इथे मात्र गोलंदाजाने म्हणजे यशने काढले, ते 3 विकेट काढलेत आतापर्यंत या षटकात, फक्त त्याने एकच धाव खर्च केली आहे. गुड बॉलिंग स्पेशली इन द पॉवर प्ले. विकेटची पडझड, अजून एक फलंदाज होते बॅटिंगसाठी नवा अरविंद फलंदाज 5व्या क्रमांकावर, मयुरेश. यश पुढचा चेंडू घेऊन लास्ट बॉल पॉवर प्लेचा. ओ चांगला चेंडू, चांगला राईज, बॅट्समनला आलेल्या डॉमिनेट केलं आहे चेंडूवर मोरेशला. तर षटकं संपते, ती दोन धावसंख्या दाफलकर फक्त 15, जी धावसंख्या नावपाडा संघाची पहिल्या षटकाच्या अखेरीस होती ती धावसंख्या आपण बघतोय दाफलकावर. दोन षटकाखेर चिंचोळ्याचा पाडा संघाची 15, 18 चेंडू शिल्लक आहेत आणि आता गरज आहे ती मैदानावर 33 धावेंची. 22 चेंडू 33 असं समीकरण होतं आणि काय गोलंदाजी केली यशने, विकेट्स गमावल्या, 3 विकेट्स काढल्या एक धाव खर्च करून, अत्यंत इकॉनॉमिकल गोलंदाजी. तो 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे, गरज आहे त्या सामना जिंकण्यासाठी 33 धावा. बघायचं सामन्याचा रिझल्ट काय लागणार, चांगली फाईट. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय की त्यांचे फलंदाज खूप लवकर त्यांनी गमावलेत आतापर्यंत. आपण बघतोय तर 19 फलंदाज 3 गमावलेले आहेत, त्यामध्ये अभिजित, भाविक आणि त्याचबरोबर आपण बघतोय तर म्हणजे संदीप तंबूत परतले आणि 3 विकेट यशने काढलेत. गोलंदाजी मार्कवर आपण बघतोय तर म्हणजे रुपेश म्हात्रे, स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आपण बघतोय तो वैभव म्हात्रे. पहिला चेंडू, चेंडू कवर्समध्ये एक्झिक्यूट केला, हवेमध्ये चेंडू, क्षेत्रशक तिथे आहे, खराब फिल्डिंग आणि सीमारेषेबाहेर चौकार. जर रुपेश म्हात्रेला वैभवने जर 6 चेंडूत 12 धावा कुठल्या तरी पारदर्शी आलंय. दीपेश म्हात्रे यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राईज आहे. रुपेश म्हात्रेने जर टार्गेट केलं आणि 12 धावा या षटकात वसूल केल्या तर दीपेश म्हात्रे यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राईज आहे. पहिल्या चेंडूचा चौकार तर आलाय, एक इझी कॅच होता, इझी कॅच होता पण इथे ड्रॉप झाला आहे. रुपेश थोडासा नाराज, वैभवचा झेल सुटला, वैभवची विकेट इथे जवळजवळ नावपाड्याच्या खिशामध्ये होतीच. पहिले चेंडू चौकार, धावसंख्येत भर, धावसंख्या 19. बॅक टू द बॉलर बाग पाडलं फटका खेळण्यासाठी बॅक टू द बॉलर. फॉलोथ्रूमध्ये चेंडू अडवलाय रुपेशने, रुपेश पुन्हा एक फिरकी गोलंदाज आहे रुपेश.
शॉर्ट ऑफ लेंथ होता, पुल केला शतक तिथे डीप मध्ये, झेल यशच्या हातामध्ये आणि फलंदाज बाद. शॉर्ट ऑफ पुल बघा रुपेश सांगतोय की चेंडू मी कसा टाकला, तुला तो रीड करता आला नाही. जरी आता एकमेकांच्या विरोधात खेळतात पण एकमेकांचे खूप चांगले मित्र सुद्धा आहेत आणि एकमेकांना गाईड सुद्धा करतात कशाप्रकारे खेळायला हवं. इव्हन जेव्हा नवापाडा संघ बाहेर असेल तेव्हा रुपेश त्यांना गाईड करतो, हे सुद्धा चित्र आपण किती वेळा बघितलेलं आहे. आणि तेच रुपेश बॅट्समनला सांगत होता की कशाप्रकारे हा फटका तुला खेळायचा होता. धावसंख्या 19 धावा फलकावर आहेत, अजून 29 आवश्यकता, 4 गडी गमावले आहेत आतापर्यंत मैदानावर चिंचोळ्याचा पाडा फलंद संघाने. बॅटिंगसाठी प्रेम येतोय, प्रेम मात्रे कालच्या दिवसामध्ये आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आघाडीला येऊन स्कोरिंग सुद्धा केली. अनिकेत जिग्नेश त्या ठिकाणी जातोय बॅट घेऊन. काल प्रेमच्या नंतर अनिकेतने आमच्यासमोर स्कोरिंग केली. आज आशुतोष सुद्धा आपण बघतो की जो शेवटच्या टप्प्यामध्ये ही जबाबदारी पार पडत होता, आज सुद्धा आपण बघतो की सकाळपासून ही जबाबदारी पार पडत, कारण आपण बघतो की त्यांचा संघ म्हणजेच आयोजक स्वतः खेळत आहेत इन ॲक्शनमध्ये मैदानावर. तर प्रेमसाठी पारितोषिक आलंय दीपेश म्हात्रे यांच्याकडून. तर 3 चेंडूत 8 धावा केल्या रुपेशच्या विरुद्ध, तर 1000 रुपयाचा कॅश प्राईज आहे. ही पारितोषिक असे खूप रेअरली बघायला मिळतात किंवा रेअरली ऐकायला मिळतात. 3 चेंडूत 3 षटका, 3 चेंडूत 3 चौकार हे आम्ही रेग्युलर ऐकतो, पण हे मात्र विशिष्ट पारितोषिक आहे. 3 चेंडूत 8 धावाल्या तर 1000 रुपयाचा कॅश प्राईज आहे प्रेमसाठी. क्रॉस बॅटेड शॉट आहे क्षेत्रशकाच्या डीपमध्ये, झेल चूक होत नाही आहे या ठिकाणी. बॅक टू बॅक विकेट फॉर रुपेश, ट्रॅप केलं आल्या आल्याच प्रेमला, लगेचच तंबूच्या आशेला पाठवून दिलं आणि अजून एक विकेट काढली ते रुपेश म्हात्रेने. हॅलो, तर अजून एक विकेट रुपेशच्या नावावर, 5वा फलंदाज गमावलाय तो टीम चिंचोळ्याचा पाड्या संघाने. बॅटिंगसाठी नवीन फलंदाज आपण बघतोय ओमकार येतोय. पाच फलंदाज बाद, धाव संख्या 19 धावा धाव फलकावर आहेत. हॅट्रिक साठी रुपेश साठी 1000 रुपयाचा पारितोषिक दीपेश म्हात्रे यांच्याकडून. हॅट्रिक घेतली तर 1000 रुपयाचा कॅश प्राईज मिळेल. जाऊ दिला चेंडू, बॅट अजिबात उचलली नाही, पण इथे मात्र वाईट बॉल. 3 कन्झेक्युटिव्ह डिलिव्हरीज. तर खंबळपाट संघाने नाणेफेक जिंकले, निर्णय घेतला की आम्ही बॅटिंग करू आणि इन्व्हाइट केले फिल्डिंगला ते आडिवली या संघाला. अवे फ्रॉम द बॉडी गलीमध्ये एक्झिक्यूट केलेला फटका आणि मिळते ती फक्त या चेंडूर एकच धाव, ती म्हणजेच फलंदाज ओमकारला. मग 21 धावा धाव फलकावर, 21 चेंडू हवेमध्ये, क्षेत्रशक्ती तिथे डीपमध्ये आहे. आधी तिथे मात्र थोडासा डबल माइंडेड झाला की पुढे येऊ की मागे राहू, आणि चेंडू कव्हर करेपर्यंत आपण बघतोय की एकच धाव झाली आहे कम्प्लीट. तर षटक संपते 3 आणि 3 षटकाच्या अंकेस आपण बघतोय धाव फलकाच्या अंक धावा अंकित झाले आहेत 22 धावा. या षटकामध्ये 6 धावा खर्च करून 2 विकेट काढल्यात त्या गोलंदाज रुपेशने. आणि सेकंड स्पेलमध्ये पुन्हा एकदा यश येतोय, ज्याने पहिल्या षटकामध्ये 3 विकेट काढल्या, एकच धाव खर्च केली. त्याचा दुसरा स्पेल आपण बघतोय सुरू होतोय मैदानावर. षटक क्रमांक 4th घेऊन आलाय. बारा चेंडू शिल्लक आहेत आणि 26 धावांची आवश्यकता आहे.
समय रजनीकांत जोशी यांच्याकडून पारितोषिक आलंय. श्रीकांत यस श्रीकांतकडून पारितोषिक आलंय ओमकार साडी. चेंडू हवेमध्ये उंच गेलाय, क्षेत्र तिथे दूरवर आहेत, दोघांच्या मधून चेंडू सीमारेषे बाहेर, षटकार. समायरा श्रीकांत जोशी यांच्याकडे एक पारितोषिक आलेला आहे ओमकारसाठी. 2143 रुपयाचा कॅश प्राईज आहे जर तीन षटकार मारले तर. पहिल्या षटकार तर ठोकला आहे ओमकारने, मयुरेशने मारलेला आहे. ओमकारसाठी पारितोषिक आहे. हवेमध्ये चेंडू मिस टाइम, विडावला क्षेत्रक्षक जज करतोय. आपली एखादी घेण्याचा प्रयत्न होता 100 कॅच, पण थोडासा डिफिकल्ट होता हा कॅच. समयरा श्रीकांत जोशी यांच्यामध्ये पारितोषिकता आहे, पण तो ओमकार नॉन स्ट्राइकला अजून उभा आहे. स्ट्राईक एंडला मयुरेशने मात्र खूप चांगला षटकार वसूल केला. त्यानंतर 2 धावा, 10 चेंडू शिल्लक, 18 धावांची अजूनही गरज. ज्या गोलंदाजाने मात्र कंजूस गोलंदाजी केली पहिल्या षटकामध्ये, एकच धाव खर्च करून 3 विकेट काढले त्याच्या विरोधात. आतापर्यंत 2 चेंडूमध्ये आले ते 8 धावा, त्यामुळे कमबॅक केलं असं म्हणायला हरकत नाही आहे चिंचोळ्याच्या बाड्या संघाने. मयुरेश ऑन स्ट्राईक. वेगवान चेंडू होता, नटराज स्ट्रोक, नटराज पोझिशनमध्ये चेंडूला खेळायचा प्रयत्न, टायमिंग होत नाही आहे. एकच धाव मिळते या चेंडूवर. बघायचं ओमकर आता स्ट्रायकिंग एंडला आलं आहे. बघायचं चेंडू शिल्लक किती आहे, 3 चेंडू शिल्लक आहेत. जर 3 षटकार मारले तर समायरा श्रीकांत जोशी यांच्याकडून 2143 रुपयाचं कॅश प्राईज मिळेल ओमकारला. खेळाडू नवा पाड्याचा, पारितोषिक नव चिंचोळ्या पाड्या संघासाठी. त्या बात आहे. हवेमध्ये चेंडू झेल आणि राजा त्या ठिकाणी आहे. चेंडू कव्हर करेपर्यंत 1 धाव, लिडिंग एज घेतली चेंडूने. वेगवान चेंडू होता, एकच धाव इथे ॲड केली जाईल धाव फलकावर. आशुतोष मला सांगतोय धावसंख्या जी अंकित झाली आहे ती 32, 32 धावा. आठ चेंडू शिल्लक आहेत आणि 16 धावांची आवश्यकता आहे. 8 balls in 16 to win. शॉर्ट ऑफ लेंथ होता, पूल केलाय क्षेत्रक्षक आहे डीप मध्ये, जज करतोय झेल आणि फलंदाज बाद. 2 gaps खेळायचा प्रयत्न होता, पण तो एवढा मोठा गॅप भेदू शकला नाही. मिड विकेट आणि लॉंग ऑन त्या ठिकाणी आपण बघतोय, त्याच्यामधून खेळायचा प्रयत्न. पण वाडी स्ट्रॉंगला जाऊन खूप चांगला झेल आपण बघतोय फिनिश केलाय आणि फलंदाज बाद होतोय तो मयुरेश. न्यू बॅट्समन प्रतीक म्हात्रे बॅटिंगसाठी येत असताना मैदानावर 7व्या 8व्या क्रमांकावर. प्रतीक म्हात्रे 6 गडी गमावलेले आहेत आतापर्यंत मैदानावर ते चिंचोळ्याच्या पाड्या संघाने. आता 7 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि गरज येते 16 धावांची. 7 चेंडू 16 धावा. यश अजून 1 विकेट यशने काढली आहे, म्हणजे एकूण त्याच्या अकाउंटमध्ये आतापर्यंत झाले ते 4 विकेट. आणि बघायचं आहे फायपर कम्प्लीट करणार का, 5 विकेट हॉल घेते मात्र कम्प्लीट करणार का. स्ट्राईक केला डावखुरापर्यंत आपण बघतोय आलाय तो प्रतीक म्हात्रे. वेगवान चेंडू, प्रचंड वेग, सॉफ्ट आणि चेंडूला फक्त प्लेस करायचं होतं, ढकलायचं होतं, पण जमलं नाही, अजिबात टायमिंग जवळलं नाही. आणि चेंडू आपण बघतोय की थेट विकेट कीपर राजाच्या हातामध्ये. षटकं संपते ती 4, धावसंख्या धाव फरक 32 32 धावा. 16 धावांची अजूनही आवश्यकता, चेंडू शिल्लक आहे 6. रुपेश आणि त्याचबरोबर सुरेंद्रमध्ये काहीतरी चर्चा सुरू आहे. आय थिंक सो सुरेंद्र येतोय की काय गोलंदाजी मार्गावर. हो, निर्णय षटकामध्ये सुरेंद्र लोखंडे. चला दोन्ही टीमने रेडी राहायचं आहे या षटकानंतर सामना लगेच सुरू होईल. जिथे नाणेफेक जिंकल्यानंतर SSCC खांबलपाडा संघाने निर्णय घेतला की आम्ही बॅटिंग करू आणि फिल्डिंगला इन्व्हाइट केले त्या आडिवली संघाला.
मकर संक्रांत चषकातले असे दोन संघ, एका संघाला आपण बघितलं की म्हणजेच मकर संक्रांत चषकामध्ये आदर्श संघ म्हणून पुरस्कार भेटला साईश्रद्धा क्रिकेट संघ खांबरपाडा संघाला. सुरेंद्र पहिला चेंडू घेऊन हा ओंकार आहे, चेंडू हवेमध्ये उंच गेलाय, क्षेत्रक्षक लॉंगॉनला जज करतोय, विकेट पहिल्या चेंडूवर काढली आहे सुरेंद्र लोखंडेने ओंकारची. आयोजकांच्या वतीने एक विनंती येते आहे की साई शेलार आपण जर इथे आला असेल तर आपण यायचं आमच्या मुख्य व्यासपीठावर. साई शेलार कल्याणवरी महानगरपालिकेचे नगरसेवक. फलंदाजीला नवीन येतो फलंदाज म्हणजे जितनेश, जितनेश येतो बॅटिंगला. तर मकर संक्रांत चषकाचा उल्लेख झाला मगाशी की एका संघाला आपण बघितलं की आदर्श संघ म्हणून पुरस्कार भेटला मकर संक्रांत चषकात 55 पर्वामध्ये SSCC खांबरपाडा. तर दुसरा आपण एक संघ बघतो त्यांच्या समोर जो खेळतोय ज्या संघाने त्याच स्पर्धेमध्ये चौथ्या क्रमांकाचं पारितोषिक पटकावलं, प्रिशा 11 आडिवली. वेगवान चेंडू, प्रचंड वेग होता या चेंडूवर, दोन चेंडू निर्धाव गेले, दबाव वाढलाय फलंदाजांवर कारण चेंडू शिल्लक आहे ते 4, धावा करायचे ते 16, 4 चौकार मारावे लागतील 4 चेंडूमध्ये, 4 चेंडू 16 धावा. वेगवान चेंडू, अजून एक चांगला चेंडू, गुडलेनचा खूप चांगला वापर, प्रचंड वेग, संधी रनआउटची आणि फलंदाज बाद. जिग्नेश बॅक टू द पवेलियन. डावखुरा फलंदाज स्ट्राईक एंडला येईल, प्रतीक म्हात्रे. नवीन फलंदाज अनिकेत भोईर बॅटिंगसाठी ज्यांना क्रमांक आहे तो 10वा, म्हणजे 8 फलंदाज आतापर्यंत गमावलेले आहेत. महाले 11 जय हनुमान आडिवली, वाईट बॉल, पंचाचा वाईट बॉल, टार्गेट म्हणजे एक धाव तिथे कमी करी, धावसंख्या 33, अजून करायचे ते 15, चेंडू शिल्लक आहेत ते 3. पंच केलंय, मिड ऑफला क्षेत्रक्षक आहे, यश चेंडू कव्हर करतोय, एकच धाव येते या चेंडूवर आणि समीकरण थोडंसं आता मात्र खूप अवघड होत चाललंय ते म्हणजे चिंचोळ्याचा पाडा संघासाठी. दोन चेंडू शिल्लक आहेत, 14 धावांची गरज आहे, दोन चेंडू 14 धावा. नावापाडा संघ विजयाच्या उंबरठ्यावर, त्यामुळे हे प्रेक्षक पुन्हा बघायला मिळतील जे लॉंगॉनला उभे आहेत नावापाडाचे समर्थक. RCC मॉर्निंगचे सर्व खेळाडू त्या ठिकाणी, त्यामुळे निश्चितच पुण्याचा प्रेक्षक ज्या नावापाडाची मॅच पुण्यात लागेल तेव्हा निश्चितच सर्व प्रेक्षक बघायला मिळतील. एक चेंडू शिल्लक आहे, 14 धावांची गरज आहे. समर्थकांचे सुद्धा तेवढेच आभार, मोहिते, शशी वाडकर, प्रथम पप्पे ठाकूर, डॉट बॉल आणि 13 धावांनी सामना इथे जिंकलाय नावापाडा संघाने आपल्या होमग्राऊंडवर. पहिल्या सामन्यामध्ये विजय संपादन केलंय, अभिनंदन टीम नावापाडा आणि हार्ड लक यजमान चिंचोळ्याचा पाडा. सो नेक्स्ट मॅच लगेच सुरू होते, जिथे मात्र दोन संघ एकमेकांसमोर फाईट करतील. खंबालपाडा विरुद्ध आडिवली या सामन्याचा पण सामन्याचा पुरस्कार लगेच जाहीर करूया. सो दोन्ही खेळाडूंकडे आमचं लक्ष होतं, ज्यांनी मात्र दोन षटकामध्ये धावा खर्च केल्या त्या एकूण धावफलकावर 11, 4 विकेट काढल्या. पण ऑलराऊंडर परफॉर्मन्स आपण बघितला, ज्याने मात्र बॅटिंग करत असताना 7 चेंडूमध्ये 15 धावांचं योगदान आणि त्याचबरोबर पण 7 धावा खर्च करून 2 विकेट काढल्या. तर रुपेश म्हात्रे ठरलाय मॅन ऑफ द मॅच, रुपेशने यायचं व्यासपीठावर आणि पुरस्कार शुभ असते आपण हा देऊया पुरस्कार सामनावीराचा. मॅन ऑफ द मॅच गोज टू रुपेश म्हात्रे. गणेश भोईर यांच्या शुभ हस्ते आपण देऊया हा पुरस्कार सामनावीराचा. मॅन ऑफ द मॅच
जसं आपण सुरू करूया दुसरा सामना.